नमस्कार आजी. राहू दे तुमचा तो नमस्कार चमत्कार. ते आधी चांगलं पुरावं गोळा करा आणि त्या कंपाऊंडरला फसवून लटकवा. होईल आजी, सगळं तुमच्या मनासारखंच होईल. फक्त आम्हाला पुरावे मिळू दे. मग हुडका लवकर. वाड्याच्या माग खांदायचंय का तुम्हाला? माझी फुल परवानगी आहे तुम्हाला. टोन्या जा रे ह्यांना वाड्याच्या माग नेऊन जागा दाखव. नाही नाही आजी, आता खाणायचं वगैरे काहीच नाहीये. माझं वेगळं काम होतं तुमच्याकडे. मला सांगा, तुमच्या वाड्यात कोणी चंदा नावाची बाई आली आहे का? हो आली आहे. आता तिने काय केलं? नाही, तिने काहीच केलं नाहीये. मला भेटायचं ते. मग हे आधी नाही वेळ सांगायचं. उगच माझा येळ वाया घालवला. चंदे, अग चंदे, कुठं ग खपली आहे ही? आले आले. काय झालं गाजी? अग ते इन्स्पेक्टर साहेब आल्यात, त्यांना काहीतरी विचारायचंय तुला. नीट सांग त्यांना. जातो की? बोला की. मला चौकशी करायची तुमची. विचारा की, काय पाहिजे ते विचारा. मला सांगा, तुम्ही या डॉक्टरला कसं काय ओळखता? शिंदे साहेब नमस्कार. काय कसं काय येणं केलं? चौकशीसाठी आलो. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. अरे कशाला ग त्या पोलीस संग त्या पोरीला बोलायला दिलं? मग काय झालं ग? आत्या ही घ्या. ठेव तिथं. येते मी. अक्का तू कशा आणला? आणि ती पोरगी कुठे? का तिने दिलेला काय आवडत नाही वय? अग आहे, आता एवढी कामाला पोरगी ठेवली तिने, म्हणून म्हणलं का नाही आणला तिने. अवाक्का त्या बिचारीने तर काय काय करायचं, दिवसभरलाही काम करते बघा ती. आली मोठी बिचारी. अग पोलीस चौकशी करत आले होते वाड्यात तिची. आणि म्हणे बिचारी, अग तुझा नवरा तर जेल मध्ये पडलाय, तो नाही का बिचारा? ए आहे, अग जावय आहे ते तुझं. जरा तरी त्यांच्या बद्दल तुझ्या मनामध्ये दया माया निर्माण होऊ दे की. आणि तुला सांगून ठेवते, त्या पुरी बरोबर माझ्या नवऱ्याची अजिबात बराबरी करायची नाही. मला तर ना खात्रीच आहे त्या डॉक्टरच्या समजा गुन्ह्यात ती पोरगी बी सामील असणार आहे. अक्का उगाच काय बी बोलू नका. आणि ही बघा, डॉक्टरांनी काहीच केलं नाही आणि ती असली तसली बाय नाही. लई चांगली आहे चंदा. तर आता तुझी काम करते ती म्हणल्या तुला चांगलीच वाटणार आहे. तुला काय वाटतंय? अग मला वाटतंय ना तू स्वयंपाक घरात जा आणि ते दुपारचा भांड्याचा ढीग पाडलाय ना तो घासून कर. आहे अग मला तर वाटतं तुझ्यावर आणि ह्या मंगलीवर नक्कीच कुणीतरी लिंबू फिरवलंय. हिला बी बाहेरची माणसं लई गरीब वाटतात, बिचारी वाटतात म्हणून आणती आणि वाड्यात ठेवती. आणि तू स्वतःच्या लिकीला घरात भांडी घासायला लावती. काय चाललंय काय वाड्यात? लई काय चाललंय, पण मी मस्त खमकी आहे त्याला. तू बघ तुझं तू. अग खाऊन खाऊन नुसतं एका जागेवर बसून मदाळा सुटलाय नुसता. हे आहे आहे काय ग, उद्या तो नवरा जेल मधन सुटून आला ना तर ओळखायचं नाही तुला. डॉक्टर जेवण. काय चाललं तुझं? काय चाललंय? जेवण आणलंय. पोलिसांकडे का गेले होतेस तू? त्यांना काय माझ्याबद्दल सांगितलंस का? काय राव तू, सगळं मूडच घालवलास. मला वाटलं मी तुला सांगेन. मी पोलिसांना भेटले होते, मग तू घाबरशील आणि तुझ्या तोंडावर वाजलेले 12 बघून मला लई आनंद होईल. पण तुला मी आनंदी बघवतच नाही ना. हे बघे, जेवढं विचारलं तेवढ्याच प्रश्नांची उत्तर दे. पोलिसांना का भेटायला गेली होतीस? ए आवाज खाली. चंदा असं फुकतात तो उघडत नाही. पैसे टाक, तुला बी सांगते. माझ्याकडे छापायचा कारखाना नाही. ठीक आहे मग, नको देऊ. तशी बी पोलिसांनी मला ऑफर दिल्या. मी तर फक्त बघत होते कि तू त्यांच्यापेक्षा चांगली ऑफर देतोय की नाही. पण मला वाटतं आता मला पोलिसांचीच ऑफर मान्य करायला लागल. हे बघ, तू पोलिसांना काही एक सांगणार नाहीयेस. ते मी ठरवणार, तू नाही. आणि तुला चांगलंच माहितीये, मनात आलं तर चंदा काय काय करू शकते.
अहो बरं झालं आलात. हे बघा की मी काय म्हणते, आपण डॉक्टरांसंग लग्नाचं बोलून घेऊ. अगं बरं दिसतं का आता विचारणं? आता त्यात काय बरं दिसायचं, आपल्याला कळल ना त्यांच्या मनात काय आहे ती. नाही नाही, ती चंद हितनं जास्त वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. कवा जायची हितनं? मला लवकर हिरोन व्हायचं आहे आता. डिंपल तुला काय बोललं का डॉक्टर लग्नाबद्दल? नाही मला काय बोललं नाही, पण तुम्ही बोलणं करून घ्या. उद्या सकाळी चला बोलू, आम्ही बोलतो. वय चालते दे इकडे, ते इकडे दे. आता कुणास ठाऊ हे डॉक्टर तयार होतात का नाही. ही कोण चंद आहे तिला पण आताच तडमडायचं होत. हॉटेलवरून निघताना डॉक्टर म्हणाल होत लग्नाच्या तयारीला लागा, पण या चंदामुळं आता सगळंच फिसकटलंय. डॉक्टर मग आम्ही लग्नाच्या तयारीला लागू का? नाही नको, इतक्यात नको. सध्या कामाची खूप गडबड आहे, इतक्यात नको. मी सांगतो तुम्हाला नंतर. आओ आओ डॉक्टर, काम तर होतच राहतील. तुमची तुम्ही काम करा, आम्ही करतो की लग्नाची तयारी. नाही बाबू दादा, कोर्टाची कामं चालू आहेत. जरा ती जर कामं नाही केली वेळेवर तर माझ्या जीवावर बेतेल. मी सांगतो तुम्हाला नंतर. मी आहे क्लिनिक मध्ये. एवढी सुंदर पोरगी आहे तुमची, आणि डॉक्टर लगीन पुढे ढकलतात. पण तुम्ही काळजी करू नका, दोघांचं बी लगीन होईल. वय बाय, एकदाच ही लगीन झालं ना माझ्या जीवाचा घोर कमी होईल. पण आता हे लगीन कधी होते कोणास ठाऊक. डॉक्टर तुमची होणारी बायको. तू जा इथून, आम्हाला काम करू दे. करा की मग, मी कुठं अडवलं तुम्हाला? करा करा तुमची काम करा. तुला इथून जा म्हणतोय. प्रेमान प्रेमान सांगायचं, चंदा सगळं ऐक. पण जर आवाज वाढवला तर तो बंद करायला चंदा माग पुढं बघत नाही. करा तुमची काम, येते. काय चाललंय हे? ही बया तुम्हाला एवढं उलटं बोलून गेली तरी मी तुम्ही शांत बसले? ह्याच जागी जर मी उलट बोलले असते तर वरडले असते मला. जावा अजून लाड करा तिचे. मग काय करू, खून करू तिचा? जा बोलून आण तिला, दोघं मिळून खून करू, जेलमध्ये जाऊन सडत बसू. बघतेस काय माझ्याकडे? जा बोलून आण. हे बरं आहे तुमचं, मी गरीब आहे म्हणून मला लगेच ओरडणार नाही का? मी म्हणाले का तिचा खून करा म्हणून? ती तुम्हाला उलट बोलते ना हे मी तुम्हाला सांगत होते. डिंपल तुला चांगलंच माहिती आहे, माझ्या समोर कोणी मोठ्या आवाजात बोललं तर माझा इगो हर्ट होतो. मी शांत का बसलो माहितीये? मी देवी सिंग असल्याचा तिच्याकडे काहीतरी पुरावा आहे म्हणून शांत बसावं लागतंय. ते काय बी नाही डॉक्टर, काय बी करून तिला इकडनं हकलून लावायची आणि आपण लगीन करायचं. त्या चंदाच्या पायी मी माझ्या स्वप्नांना अडथळा येऊन देणार नाही आधीच सांगते. आणि तुम्ही जर लग्न नाही केलं तर मी इथनं पळून जाणार. मग पोलिसांना वाटणार तुम्हीच मला गायब केले, मग ते बरोबर तुमच्या माग लागत्या. त्यामुळे शांततेत विचार करा. दोन दिवस, फक्त दोन दिवस देणार आहे. दोन दिवसानंतर मम्मी पप्पांना लग्नाला होकार द्यायचं. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun.